107 वर्षांच्या आजीबाईंनी घेतली आहे कोरोना प्रतिबंधात्मक लस. अमरावती जिल्ह्यातील मोझरी गावातील चौने येथील त्या रहिवासी आहेत. सध्या देशभरात तिसऱ्या टप्प्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. यामध्ये आता 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक लसीकरण करून घेत आहेत. सोबतच वृद्ध देखील कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेत असतानाच अमरावतीमध्ये तब्बल 107 वर्षाच्या आजीबाईंनी आज कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली. गयाबाई चौने असं 107 वर्षांच्या या आजीबाईंचं नाव आहे. त्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी गावातील रहिवासी आहेत. लसीकरण केल्यामुळे डॉक्टरांनी आजींचं कौतुक केलं. तसेच तिवसा येथील सेवारत फाउंडेशनच्या वतीने या आजींचा सत्कारही करण्यात आला. मी पण लसीकरण करावं आणि तिचं वय आज 107 वर्ष चालू आहे. 107 वर्ष चालू आहे आणि तिची तब्येत आज ठणठणीत आहे. तिनंसुद्धा तिचं म्हणणं असं आहे की सर्वांनी लसीकरण करून घ्यावं अशी तिची इच्छा आहे. आतापर्यंत मी 90 पर्यंतच्या वयाच्या वृद्धांना लसीकरण केले, पण आता ही एकच अशी गयाबाई आहे की ती महाराष्ट्र सुद्धा एकटीच असेल की जी 107 वर्षाची असून स्वतःहून येऊन तिने लसीकरण केलं, त्याच्यामुळे मी तिचे खूप धन्यवाद करते.